आता उन्हाळा ऋतू सुरू होत असून या दिवसात नागरिकांकडून शीत पदार्थ व शीत पेयांना अधिक मागणी असते. त्यानुसार विहित नियमांचे पालन करून शीत पदार्थांची गुणवत्ता योग्य प्रमाणात राखल्या जाते की नाही याबाबत अन्न व औषध प्रशासनाने तपासणी करावी. नागरिकांना सुरक्षित व गुणवत्तापूर्ण अन्न पदार्थ न देता गैरप्रकार करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. अन्न सुरक्षा व मानदे कायदा अंमलबजावणीबाबत जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात घेण्यात आली. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त कृष्ण जयपूरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू, अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल माहोरे प्रामुख्याने उपस्थित होते. तंबाखूजन्य पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुटखा विक्रीची तपासणी करण्याचे व बेकायदेशीर खर्रा मशीन बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचेही निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी दिले. नियमित अन्न तपासणी सोबतच विक्रीसाठी येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्याचे व नागरिकांच्या हक्काबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाने जनजागृती करण्याबाबत जिल्हाधिकारी येडगे यांनी सूचना दिल्या. अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती कृष्णा जयपूरकर यांनी बैठकीत सादर केली. बैठकीला संबंधित अधिकारी उपस्थित होते. यवतमाळ.